मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर भुजबळांनी काल खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. भुजबळ साहेब या राज्याच्या विविध पदावरती त्यांनी काम केलेलं आहे. बऱ्याचशा वेळेला ते स्वतःला मराठ्यांचं मदत करणारे सहकार्य घेऊन काम करण्याचं त्यांनी भाषण केलेलं आहे. परंतु कालच्या सभेमध्ये त्यांची 100% जीभ आणि वैचारिक भूमिका काय आहे ती लोकांमध्ये लक्षात आलेली आहे. छगन भुजबळ हे मराठा द्वेषी आहेत हे पहिल्यापासूनच आम्हाला माहित आहे, कारण आम्ही वेगवेगळ्या प्रसंगामध्ये त्यांचं वागणं बोलणं पाहिलेलं आहे. जरांगे पाटील हा एक मराठा नेता आहे आणि आम्ही जरांगे पाटलांच्या पाठी खंबीरपणे उभे आहोत. जरी प्रत्यक्षामध्ये नाही आहेत तरी आम्ही जरांगेंना पूर्णपणे सपोर्ट करतो. या महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा आमदार हा जरांगेच्या पाठीशी उभे आहे. त्याच्यामुळे भुजबळांनी जरांगेंना कमी समजू नये. भुजबळांची शेपटी कशी आहे मलाच कळायला मागत नाही. आणि जर त्यांना शेपटी असेल तर ते प्राणीमध्ये मोडतात, मग कुत्रा, कोल्हा, वाघ, हत्ती, नक्की त्यांची काय प्राण्याची व्याख्या आहे हे त्यांनी जाहीर करावी. मग आम्हाला कुठं शिकार करायची आहे आणि कशी शिकार करायची आहे ते आम्ही बरोबर करू. जरांगे पाटलांनी आज मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी आंदोलन छेडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये दौरे केलेले आहेत. जरांगे पाटलांना जर कुणीही डिवचलं तर आम्ही शांत बसणार नाही, उगीच त्याचा नाद करायचा नाही. तुमचा जो ओबीसीचा मुद्दा आहे तो तुम्ही मांडा, आम्हाला त्याच्यामध्ये वाद नाहीये. पण आमच्या जरांगे पाटलांबद्दल काही चुकीचं वक्तव्य केलं तर जशास तसं उत्तर यानंतर दिलं जाईल याची नोंद घ्यावी.